धामणगाव आणि वरुड मोर्शी भागात एरंडेल तेली समाजाचे प्राबल्य जास्त आहे. 40,000 मतदार संख्येत असणाऱ्या या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, समाज मंदिर, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, रोजगार आणि महिलांच्या हाताला काम मिळत नाही. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची अजूनही दाखल शासन दरबारी घेतली जात नाही. मग मतदान प्रक्रियेत केवळ मत देण्याचीच भूमिका पार पाडायची का, असा प्रखर प्रश्न जिल्हाध्यक्ष योगेश कावरे यांनी राजकारण्यांना विचारला आहे. निवडणूक आली की आम्हा सर्वांची राजकारण्यांना आठवण होते, त्यानंतर मात्र एरंडेल तेली समाज बांधवांच्या समस्यांकडे राजकारण्यांनी डोकावून पाहिले नसल्याची खंत समाज बांधवांमध्ये आहे. अमरावती जिल्ह्यातील 31 गावांमधून तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलमधून समाज बांधव एकत्र आले आहेत. रोज होणाऱ्या विविध बैठकातून नोटा बटन दाबण्यावर चर्चा रंगते आहे. भाजप, काँग्रेस तसेच बसप या तिन्ही राजकीय पक्षातील उमेदवार आपले प्रश्न मार्गी लावू शकणार नाही अशी शंका आहे. त्यामुळे उमेदवार नाकारण्याचा अधिकार आम्ही वापरणार असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. आणि या टंचाईच्या माध्यमातून त्या गावातील लोकांना 50 ते 70 रुपयाचा एक ड्राम इथे या लोकांना घ्यावा लागतो. पर्याय व्यवस्था अशी होती का, बऱ्याचदा त्यांना पिण्यासाठी पाणी पण मिळत नाही, भरपूर दूर अंतरावर त्यांना पाणी घ्यावं लागते. आणि शासनाच्या माध्यमातून एकच टँकर संपूर्ण गावामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे लोकांची ह्याच्या गोष्टीची जे कुटुंबाने होऊन राहिलेल्या पाण्यासाठी आणि शासनाच्या योजनेसाठी आणि सभामंडप वगैरे हे आम्हाला मिळत नाही आहे, त्यासाठी आम्ही संपूर्ण या लोकसभेमध्ये समाधानासाठी मतदानाच्या वर मतदान आम्ही नोटा या बटन म्हणून दाबणार आहे. जेव्हा शासनाला कळेल किंवा या प्रकारचं नोटाबद्दल झालं तेव्हा शासन कुठेतरी आणि प्रतिनिधी कुठेतरी या गोष्टीवर फार मोठं लक्ष देऊन ते लोक आमच्या गरजा पूर्ण करतील, असं आम्ही जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण गावातील प्रत्येक अध्यक्षांनी हे सर्व गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही सदर निवेदन आणि सदर हे चर्चासत्र परिचित